महासंग्राम कणकवलीचा वचननामा स्वीकारण्याचा कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या महासंग्रामामध्ये आज आपण उमेदवारांच्या मुलाखती घेतो. उमेदवारांची भूमिका काय, त्यांच्या मनातील संकल्पना काय हे जाणून घेत आहोत. आज आपण प्रभाग क्रमांक 14 शिवसेनेचे उमेदवार आहेत संजय पालकर, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पालकर साहेब, तुमची नेमकी भूमिका काय या उमेदवारी देण्यामध्ये, तुम्ही संकल्पना काय? संकल्पना अशी आहे की गेली 10 या भागात नेतृत्व करणारे स्थानिक नगरसेवक आणि सध्याचे भाजपचे उमेदवार रुपेश भाई नार्वेकर यांनी काही काम न केल्यामुळे संपूर्णपणे वॉर्ड नंबर 14 मतदारसंघातील अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, हायमास्ट, ड्रेनेजच्या कॉम्प्लेक्सच्या ड्रेनेजच्या सुविधा अनेक ठिकाणी अपुऱ्या राहिलेल्या आहेत. लोकांना अजून जाण्यास रस्ते नाही आहेत. ड्रेनेजचं व्यवस्था नगरपालिकेमार्फत केली नसल्यामुळे रस्त्यावर पाणी येत आहे. या संदर्भात मतदारांच्या आणि माझ्या शिवसैनिकांच्या आग्रहाखातर मी उमेदवारी भरण्यात आलेली आहे. मला तुम्ही या समस्या मांडलात किंवा याने काम केलं असं म्हणतात, मग तुम्ही आता भविष्यात या ठिकाणी कसं राहणार करणार आणि या समस्या कशा सोडवणार? भविष्यामध्ये पेक्षा मी आधीच सांगतो, गेली 4 मी खासदार विनायक राऊत साहेबांच्या निधीतून जिल्हाप्रमुख आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली मी 12 लाख रुपयाची कामे या वॉर्डमध्ये 14 केलेली आहे. लोकांना गटारं, रस्ते, हायमास्ट मंजूर करून आणलेलं आहे आणि डांबरीकरणाची सुद्धा कामे करण्यात आलेली आहे. प्रतिसाद लोकांची पूर्णपणे परिवर्तनाची नाराजी आहे. लोकांचं म्हणणं आहे की गेली 10 तुम्हाला आम्ही मतदान दिलं, आता एक वेळा आम्ही संधी परिवर्तनाची करून बघतो. म्हणून लोक शिवसेनेच्या मागच्या 5 या प्रभागामध्ये शिवसेनेच्या 4 नगरसेवक वैभवजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आले होते. यावेळी अशीच पुनरावृत्ती होईल यात मला कोणतीही शंका वाटत नाही. या वॉर्ड नंबर 14 गार्डनसाठी आरक्षित जागा असूनसुद्धा नगरपालिकेने आरक्षण न उठवता गार्डनही केलेले नाही आहे. ही एक लोकांची नाराजी स्पष्टपणे आहे. या भागातील जनतेला ज्या नागरी सुविधा दिल्या पाहिजेत त्या नागरी सुविधासुद्धा दिलेल्या नाही आहे. आणि दुसरं, शैक्षणिकदृष्ट्या या शाळेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभवजी नाईक यांनी आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ संपूर्णपणे शाळा डिजिटल करून देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे. म्हणूनच या वॉर्ड नंबर 14 परिवर्तनाची लाट असून येथील वॉर्ड नंबर 14 सर्व कामे हे शिवसेना खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ही पूर्ण झालेली आहेत आणि यापुढेही पूर्णत्वास केले जातील असा विश्वास उमेदवार संजय पालकर यांनी यावेळी व्यक्त केलेला. कॅमेरामन गणेश गावकर सह कृष्णा डोळे, सिंधुदुर्ग, कणकवली.